नमस्कार तुमचे सर्वांचे आयुर्वेदिक माहिती सांगणाऱ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत काही दिवसापूर्वी मी आपल्या चॅनलवरती मुळव्याध या विषयावर एक उपाय सांगितला होता परंतु भरपूर व्यक्तींचे असे म्हणणे असते की या लिंबोळ्या आहेत या लिंबोळे आम्हाला सध्या उपलब्ध होत नाहीत मग यावरती नेमका कोणता उपाय करायचा ज्याने आपला मूळव्यात पूर्णपणे संपला पाहिजे तर मी आज तुम्हाला मूळव्यात कायमचा कसा संपवायचा यावर उपाय सांगणार आहे या उपायाला आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतो हा उपाय कसा करायचा व कधी करायचा यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माहिती आवडली तर लाईक करा व जास्तीत जास्त गरजू व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा अशा या उपायासाठी आपल्याला लागणार आहे प्रत्येकाच्या घरामध्ये सहज उपलब्ध होणारा बटाटा भरपूर व्यक्तीच्या मनामध्ये असे विचार येतात की आम्ही रोज बटाटे खातो तरीही मुळव्याचा त्रास का होतो हे मी तुम्हाला पुढे सांगेनच हा बटाटा या उपायासाठी का वापरायचा कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि कोकोमाइन्स असते जे आपल्या शरीराचं ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचं काम करतं बऱ्याच व्यक्तीचे असे म्हणणे असते की बटाटा खाल्ल्याने वजन वाढते परंतु बटाटा जर प्रमाणात खाल्ला तर वजन वाढत नाही तर वजन कमी होते या बटाट्याने पोट साफ होते अल्सरच्या समस्या कमी होतात तसेच सांधेदुखीचा त्रास कमी होण्यासाठी हा बटाटा खूपच फायदेशीर आहे तसेच कोणत्याही प्रकारच्या त्वचा रोग कमी करण्यासाठी हा बटाटा खूपच फायदेशीर ठरतो बटाट्यामध्ये फायबर जास्त असते ज्यामुळे तुमची पचनशक्ती वाढण्यासाठी अत्यंत फायदा होतो बटाट्यामध्ये कोको नाईस असते जे हृदय रोगापासून दूर ठेवण्यासाठी आपली खूप मदत करते यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते ज्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते म्हणून आपल्याला या उपायासाठी बटाटा वापरायचा आहे हा बटाटा कच्चा वापरायचा आहे कच्चा बटाटा आरोग्यासाठी खूपच लाभदायक असतो याचा वापर करून आज आपण कसल्याही प्रकारचा मूळव्यात बरा करणार आहोत किंवा तुम्हाला अल्सर असेल तोही या उपायाने एकदम बरा होतो असा हा बटाटा किसून घ्यायचा आहे व कॉटनच्या कपड्यामध्ये टाकून याचा दाबून दाबून रस काढून घ्या सकाळी उठल्याबरोबर हा रस घ्या हा रस घेतल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नका असा हा उपाय सलंग तीन दिवस करा तीन दिवसात जर रिझल्ट मिळाला तर हा उपाय सलंग जळून जातो या रस्त्याने पोट साफ होते जर, सब गच जर अशा व्यक्तीने हा बटाटा कच्चा न घेता शिजून घ्या चांगल्या प्रकारे हाताने मॅश करा कॉटनच्या कपड्यावरती ठेवून हा बटाटा ज्या ठिकाणी खरूज किंवा नायटा असेल ती जागा स्वच्छ पाण्याने सुरुवातीला धुवून घ्या व त्या जागेवरती ती पट्टी बांधा ही पट्टी बांधल्याने त्या जागेमध्ये किडे असतात ती त्या पट्टीला चिटकतात अशी ही पट्टी सलंग सात दिवस जर बांधली तर इसब गचकरणं नायटा कायमचा निघून जातो असा हा घरगुती उपाय जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद